मसाला ऑल इन वन मसाला मिक्स। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। तुमच्या आमच्या गावखेड्यातल्या घडामोडींचा आढावा घेऊया माझं गाव माझा जिल्ह्यामधून। आंदोलन आम्ही स्थगित केलं थांबवलेलं नाही, हाकेंचं स्पष्टीकरण। सरकारकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा, ओबीसींच्या मागण्यांबाबत सरकार काठावर पास, हाकेंचं वक्तव्य। आरक्षणाबाबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही ही सरकारची भूमिका। आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक, निश्चितच चांगला निर्णय येईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वास व्यक्त केला। ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपचारासाठी जालन्यातल्या खासगी रुग्णालयात दाखल, डॉक्टरांकडून दोन्ही उपोषणकर्त्यांची आरोग्य तपासणी पूर्ण। गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता, त्यामुळे मराठा, भटका, विमुक्त यांना न्याय मिळाला पाहिजे, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। सरकार ओबीसी आणि मराठा बांधवांची फसवणूक करतंय, सुळेंचा भाजपवर आरोप। ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्याचं काम सुरू, तसंच पंकजा मुंडेंना काहींनी पाडण्याचं काम केलं, बडीगोद्रीतल्या आंदोलनात नवनाथ वाघमारेंचा आरोप। आम्ही कोणालाही धमक्या देत नाही आणि घाबरतही नाही, छगन भुजबळांचं जरांगींना प्रत्युत्तर। मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, पाठिंबा देतो, भुजबळांचं वक्तव्य। शक्तीपीठ महामार्गाविरोधात काँग्रेसनं काढलेल्या मोर्चात सहभागी होत खासदार धैर्यशील मानेंकडून सरकारला घरचा आहेर। परमेश्वराच्या नावावर कोणी नांगर फिरवत असेल तर त्यांना देव देखील माफ करणार नाही, धैर्यशील मानेंचं वक्तव्य। गोवा ते नागपूर शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, खासदार विशाल पाटील यांच्यासह विश्वजित कदम आणि शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या। अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील खासदार कार्यालयाचा ताबा देत नसल्यानं खासदार बळवंत वानखेडे आणि आमदार यशोमती ठाकूर आक्रमक, कुलूप तोडून काँग्रेसनं खासदार कार्यालयाचा ताबा घेतला, प्रशासन दडपशाही करत असल्याचा यशोमती ठाकूर यांचा आरोप। अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर मंत्री चंद्रकांत पाटलांवर संतापल्या, खासदार कार्यालय का देत नाही म्हणून जाब विचारला। लोकसभेमध्ये झालेल्या पराभवानंतर सुजय विखे ऍक्शन मोडमध्ये, साईबाबा मंदिरात बंदी करण्यात आलेल्या फूल आणि हार विक्रेत्यांशी संवाद साधला, लवकरच निर्णय मार्गी लावणार, सुजय विखेंचं आश्वासन। मानाच्या पालखी प्रमुखांना महापूजेदरम्यान बोलावण्याचा निर्णयच झाला नाही, मंदिर समितीच्या अध्यक्षांचं वक्तव्य, थेट मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला समितीचं आव्हान। नाशिकमधील आक्षेपार्ह निनावी पत्रक वाटणारा पोलिसांच्या ताब्यात, प्रेम प्रकरणातून प्रकार घडला असल्याची पोलिसांची माहिती। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील भोत्रा शिवारामध्ये वाळू माफियांच्या दोन गटात राडा, भर दिवसा गोळीबार, एक जण गंभीर जखमी, पूर्व वैमनस्यातून वाद झाल्याची माहिती। यवतमाळमध्ये पावसाची जोरदार हजेरी, खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू, तर लागवड केलेल्या शेतकऱ्यांची दुबार पेरणीपासून सुटका। मालेगाव तालुक्यातील लखाणे परिसरातील ढगफुटी सदृश पाऊस, लखाणेगाव परिसरात सर्वच शेत जलमय। अकोल्यातल्या एका शेतकऱ्यानं पेरणीसाठी भन्नाट तंत्रज्ञान वापरलंय, त्यानं थेट ऑटोपायलट ट्रॅक्टरद्वारे शेतामध्ये पेरणी करायला सुरुवात केली आहे। मोठी उमरी भागातील राजू वरोकार असं या शेतकऱ्याचं नाव आहे। वांग्याचं झाड तोडल्याच्या रागातून वयोवृद्ध शेतकऱ्याचे हातपाय बांधत बैलगाडीतून पीक सोसायटीत नेलं, जळगावच्या पडळचा गावातली घटना, या प्रकरणी पिता पुत्रावर गुन्हा दाखल। वर्धा जिल्ह्यात सर्वदूर पावसाच्या सरी, पावसामुळे बियाण्यांची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। आणि आषाढी वारीच्या तोंडावर इंद्रायणीला प्रदूषणामुळे पुन्हा फेस, जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेवर प्रश्नचिन्ह, आळंदी देवस्थानसह वारकरी संतप्त। वाशिम जिल्ह्यामध्ये पाऊस झाल्यानं होणारी पोलीस भरती प्रक्रिया 26 जूनला होणार, पोलीस अधीक्षक अनुज तारे यांची माहिती। धुळ्यामध्ये पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीचा आज शेवटचा दिवस, आज फक्त महिला उमेदवारांची मैदानी चाचणी प्रक्रिया पार पडणार, जवळपास 500 अधिक महिला उमेदवार चाचणी देणार। जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब संवर्गातील 670 पदांसाठीची फेरपरीक्षा जुलै महिन्यात, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची माहिती। 14 आणि 15-16 जुलै रोजी मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या 7 शहरांमध्ये परीक्षा होईल।
आधी मजुरी बियाणं महागली आहेत, त्यामध्ये सरकारनं पाणीपट्टीही वाढवली, शेतकऱ्यांना फटका बसला तर लोकसभा आणि विधानसभेत सत्ताधाऱ्यांनाही फटका बसेल. जळगावमधील शेतकऱ्याचा इशारा, पाणीपट्टी कमी करण्याची मागणी केली. गडचिरोलीतील नक्षली चळवळीचा म्होरक्या समजल्या जाणाऱ्या गिरधरनं पत्नीसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आत्मसमर्पण केलं. देवेंद्र फडणवीसांनी या दाम्पत्याला संविधानाची प्रत भेट दिली. शिवसेनेच्या नेत्या भावना गवळींचा वारकऱ्यांना भोजन वाढून सेवेत हातभार. शेगाव संत गजानन महाराजांच्या पालखीदरम्यान ही सेवा केली. शिक्षकांचे प्रलंबित असलेले महत्त्वाचे चार प्रश्न मार्गी लावा, शिक्षक तुमचे कायमचे गुलाम म्हणून राहतील. महायुतीचे नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किशोर दराडे यांचं वादग्रस्त वक्तव्य. नाशिकमधील द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशनतर्फे अंध विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती वितरण सोहळा पार पडला. यामध्ये एकूण 127 अंध विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पेडणे इथं संरक्षक भिंत कोसळली, महामार्गावरील एकेरी वाहतूक सुरू, घटनेत अल्टो गाडी बचावली. बारामतीच्या डोरलेवाडीमध्ये ओबीसी बांधवांचा रास्ता रोको, काळे झेंडे घेऊन ओबीसी आरक्षणाला धक्का लावणाऱ्यांचा निषेध केला. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा धडगाव घाटात मालवाहक वाहनाला भीषण आग, आगीमध्ये वाहन जळून खाक. शेतकऱ्यांचे बैल भरून शहादातून धडगावच्या दिशेनं ही मालवाहक गाडी जात होती. रत्नागिरीच्या साखरपा जाधववाडी इथं जखमी अवस्थेतल्या बिबट्याचा मृत्यू, या बिबट्यानं दोन जणांवर हल्ला केला होता. कल्याण पश्चिमेकडील मौलवी कंपाऊंडमधील अतिधोकादायक 5 मजली इमारतीच्या गॅलरीचा मोठा भाग कोसळला, एक लहान मुलगा किरकोळ जखमी. पावसामुळे गॅलरीचा भाग कोसळला, इमारतीतील 75 कुटुंबांचं स्थलांतर केलं. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाची दमदार एंट्री, बळीराजा सुखावला तर उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना दिलासा. भंडारदरा धरणामध्ये बुडून एकाचा मृत्यू, अहमदनगरच्या अकोले तालुक्यातली घटना. 6 तरुण धरण परिसरात फिरायला आले असताना ही घटना घडली. गावखेड्यातल्या